29 मार्च 2023 रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दुर्धर आजाराने निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक कधी लागणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं. मात्र गेली 8 ते 9 महिने झालं पोटनिवडणूक लागलेली नाही, परंतु आता मुंबई हायकोर्टाने निर्देश दिले आहेत निवडणूक आयोगाला की पुण्याची लोकसभा ही घेतलीच पाहिजे, त्यांच्यावरती ताशेरे देखील ओढलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील काही नागरिक आहेत, त्यांचं नेमकं मत काय आहे आपण हे जाणून घेऊयात. काय सांगाल खरं तर तुम्ही सजग मतदार आहात, मात्र पुण्याची जी लोकसभा पोटनिवडणूक आहे ती झालेली नाही, गिरीश बापटांचं निधन होऊन 8 ते 9 महिने होत आहेत. गिरीश बापटांचं निधन होऊन जवळजवळ 8-9 महिने झाले, तरीही सुद्धा ही पोटनिवडणूक लागायला पाहिजे नव्हती. ही पोटनिवडणूक आत्ता त्यांच्या म्हणण्यानुसार लावून उपयोग नाही. त्यांनी ज्यावेळेस कोर्टाचे आदेश आले त्यावेळेस हे जागे झाले का? ही पोटनिवडणूक ऑलरेडी 2 महिन्यानंतर लगेच व्हायला पाहिजे. 2 महिने जाऊ द्या, पुढं 3 महिने जाऊ द्या, पण त्यावेळेस का नाही घेतली? आता तुम्ही कोर्टाचे आदेश आल्यानंतर ना तुम्ही सगळे जागे झाले का? ही त्याच्या वेळेस त्या घ्यायचे ही गोष्ट तुम्हाला सर्वांना किंवा BJP पण कळली पाहिजे नव्हती की तुमचे खासदार गेलेत. ॲक्च्युली BJP खासदार गेलेत, मग BJP त्यावेळेस तुमचा मतदारसंघ राखण्यासाठी तुम्ही 2 महिन्यात इलेक्शन घ्यायला काहीच हरकत नव्हती. हायकोर्टाचे ज्यावेळेस आदेश येतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आता इलेक्शन लावलं पाहिजे, लागलं पाहिजे, हे अजूनही तुमच्यामध्ये ताळमेळ मतभेद नाही आहेत. पण तुम्ही पुण्याचं इलेक्शन का थांबवलं? का तुम्हाला त्या बाबतीत काय शंका आहे? का भीती वाटती की पुण्याचा आपला मतदारसंघ जाईल का नाही जाईल? हेच पुढचा प्रश्न. पण आत्ता तरी तुम्ही शक्यतो 2 महिन्यापूर्वीच इलेक्शन लगेच बापटा साहेबांनंतर ना 2 महिन्यात इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पुण्याचं, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. खरं तर बापट खासदार बापट यांना जाऊन 9-10 महिने झालेत आणि मुळात 6 महिन्याच्या आत म्हणजे 23 सप्टेंबरच्या आत ही निवडणूक होणं गरजेचं होतं, मात्र तसं नाही झालं. मात्र मुंबई हायकोर्टानं निर्देश दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाला जाग आलेली आहे, त्यांना असं सांगितलं की तुम्ही निवडणूक घ्या. आता निवडणूक घेतल्यानंतर जो येणारा खर्च आहे तो काय कमी नाही आहे. आणि आता सध्या आता पुढं खासदारकीची निवडणूक हे जवळच आलेली आहे. खरं तर बापट साहेब गेल्यानंतर 2 महिन्यातच त्यांनी म्हणजे पोटनिवडणूक BJP घ्यायला हवी होती, पण ती त्यांनी आता न्यायालयाचे आदेश आल्यानंतर घेतली. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. एक राम मंदिरचं उद्घाटन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि त्यानंतर महाराष्ट्रातील असेल किंवा इतर राज्यातील निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी आता मुंबई हायकोर्टानं निर्देश दिले आहेत की पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक घेण्यात यावी. पुण्याचे विषय असा आहे की ज्यावेळेस खासदार होते ते खासदार तर आमच्या भागात कधी आलेच नाही. आता दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, तो भाग सोडून द्या. खासदारकीचं इलेक्शन घेण्याआधी प्रशासनाने महापालिकेचं इलेक्शन घ्यावं. 2 वर्ष आमच्या भागामध्ये नगरसेवक नाही घेत. सामान्य लोकांना खासदाराचं एवढं महत्त्व नाही जेवढं की नगरसेवकाचं आहे. तर आधी यांनी लोकांनी या सरकारने आधी ह्याचं इलेक्शन घ्यावं महापालिकेचं. खासदारकीचं इलेक्शन घ्यायला 2-3 महिन्यांनी होणारच आहे. खासदारापेक्षा नगरसेवकाची जास्त गरज आहे लोकांना. तर पहिलं नगरसेवकाचा विषय मार्गी लावायला पाहिजे. निवडणूक घ्यायला पाहिजे की नाही? निवडणूक पहिली नगरसेवकांची घेतली पाहिजे. ही आता पोटनिवडणूक घ्यायलाच म्हणजे आता हायकोर्टाचे निर्देश आलेत तर मग त्यानुसार बघू कायद्यानुसार काय होईल. ते आता शासन ठरवलं ते म्हणजे जे काय ते म्हणजे निवडणूक आयोग ठरवलं ते त्यानुसार होईल ते. तर पुण्यातील जनतेच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत काही आणखी तरुण आहेत. तू तरुण आहेस, पुण्यातील लोकसभा जी पोटनिवडणूक आहे ती होणं गरजेचं वाटतं का? हो, व्हायला पाहिजे ना. गिरीश बापट मरून म्हणजे वारलेले भरपूर खूप दिवस झालेले आहेत आणि त्यांची जागा रिक्त असल्यामुळे ते व्हायला पाहिजे होतं. ह्या सरकारला भीती वाटते की आपल्या या ठिकाणी खासदार आहेत ते निवडून येणार नाही भाजप सरकारला, असं वाटतंय. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी निर्देश दिले हायकोर्टाने त्यावेळेस ते हालचाली करायला लागले असं निदर्शनात येतं. किती महत्त्वाची ही निवडणूक?
खूप महत्त्वाची आहे ना, इथले स्था लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. तर त्या ठिकाणी खासदारच नसेल तर इथल्या लोकांचे प्रश्न सुटणार नाही ना त्या भागातील, त्यामुळे निवडणूक होणं खूप महत्त्वाची आहे. तुमचं काय मत आहे, कारण 10 महिने होत आहेत, 9 ते 10 महिने, आणि आता निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय निवडणूक घेण्याची शक्यता आहे? आता तुम्ही घेऊन काय, आता सगळंच इलेक्शन तुम्ही जवळ आल्यानंतर ना आत्ता घेणार, आदेश आल्यानंतर, कोर्टाचे आदेश आल्यानंतर तुम्ही आता इलेक्शन घेताय, पण हे अगोदरच तुम्ही घ्यायला पाहिजे होते. ते आत्ता तुम्ही आत्ता म्हणजे याला कालावधी भरपूर मोठा गेलेला आहे निघून, आता घेण्यामध्ये काय मजा नाही, कारण की आत्ता ऑलरेडी आहे ना इलेक्शन तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, कारण सगळ्याच इलेक्शन जवळ आलेले आहेत, आणि सगळ्याच इलेक्शन जवळ आल्यामुळं तुम्ही घेताय. आता नाही घेऊन उपयोग, आता ज्या सगळे येतील त्याच्याबरोबर तुम्ही ते रगडणार, पण ॲक्च्युली तुम्ही आत्ता जर कोर्टाच्या आदेशानुसार जर इलेक्शन काढत असाल किंवा काढताय, पण आत्ता बाकीचे इलेक्शन जवळ आलेत आणि हा इलेक्शन म्हणजे खर्च त्याचा किती आमाप होणार आहे, हा खर्च तुम्हाला सगळ्या जनतेकडनंच घ्यावा लागतो ना, म्हणजे शेवटी जनताच जनार्दन ठरती. तुम्ही तुमच्या मनाने जर इलेक्शन लावत असाल तर जनताच जनार्दन ठरती, खर्च बघता सवरता सगळे इलेक्शन वन टाईम करून मोकळे व्हा ना, वन टाईम करून टाका इलेक्शन, एवढंच आमचं जनतेचं म्हणणे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेत निवडणूक आयोगाला की तुम्ही निवडणूक घ्या, एवढे दिवस काय केलं? बघा, निवडणूक तर पाहिजे, पण माणसं कसं पाहिजे मी त्यांना बघितलं नाही आहे, पण माणसं असं पाहिजे ज्यांना आपल्या लोकांची, सर्व लोकांची काळजी असायला पाहिजे, स्वतःची जेब भरून बिल्डिंग आहे 10-10, 12-12 असं नको व्हायला पाहिजे. जर असली सरकार आली तर सगळ्यांना बरं राहील, पण माझं नाही, हे सगळं जगाचं मत आहे, पण लोक बोलू शकत नाही, असले माणसंच उभे राहिलेले नाही. सगळ्यांनी जागा प्रॉपर्टी बांधली, गरीब गरीबच राहिलेला आहे, पैसेवाला पैसेवाला झालेला आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक व्हायला पाहिजे की नाही? निवडणूक पाहिजे ना व्हायला, कारण त्यासाठी आम्हाला स्वतंत्र अधिकार आहे वोटिंग द्यायचं, पण आम्हाला पण स्वतंत्र माणसं चांगले पाहिजे, हे आमची आहे. तर तुम्ही चांगले माणसं आमच्या समोर आणा, आम्ही वोट देतो. व्हायला पाहिजे. 4-5 महिन्यानंतर परत लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे असं म्हणता येते? होऊ द्या ना, आमचे पण काही कामं अडकलेले आहे, आमचीच रिडेव्हलप बिल्डिंग जाताना ते काही काही निवडणूक न झाल्यावर सगळे प्रॉब्लेम झालेले आहे. तर सांग, आम्हाला पाहिजे ना सरकार, पण चांगली पाहिजे. आम्ही गिरीश बापटना पाहिले नाही आहे, म्हणून त्यासाठी मी काही बोलू शकत नाही. विद्यमान खासदार गिरीश बापटांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं, त्यांच्या रिक्त जागेवरती पोटनिवडणूक होणं गरजेचं होतं, मात्र ती झाली नाही. मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेत निवडणूक आयोगाला की ही निवडणूक घ्या, तर तुम्हाला एक पुणेकर म्हणून काय वाटतं? निवडणूक व्हायला हवी, निवडणूक व्हायला पाहिजे, लोकांचे कामं व्हायला पाहिजे, अजून काय काम बर. पण एवढे दिवस का नाही झाले? ते काय कोर्टाने आदेश दिला तेव्हा तेच अंमलबजावणी जेव्हा होती त्यानंतरच आदेश सुटले जातात. पुण्यातील नागरिकांच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, परंतु मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला निर्देश दिल्यानंतर आता निवडणूक आयोग पुणे लोकसभा निवडणूक घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, पुणे.